नमस्कार, श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझ्या सगळ्या माता भगिनींनी आणि भावांनी देखील आज उपवास केला असेल, मला पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्ही सर्वांनी श्रावणी सोमवारची पूजा केली असेल. ती पूजा कशी आहे हे मला नक्की दाखवा, त्याचे व्हिडिओ किंवा फोटो माझ्याशी शेअर करा आणि माझ्या पूजेविषयी सुद्धा तुमचा कॉमेंट नक्की करा. आजच्या पूजेच्या नंतर तुम्हाला बोलण्याचं विशेष कारण म्हणजे मी मागच्या सोमवारी शब्द दिला होता की सारखा तुमचा आग्रह, सारखं तुम्ही माझ्या मागे लागताय, ताई या, बाहेर या. तसं तर मी बाहेरच आहे, दिल्लीला गेले, मध्य प्रदेशला गेले, माझे कामं मी करते, पण राजकीय दृष्ट्या बाहेर फिरत नाहीये. तर मी म्हटलं आता माझा जो प्रण आहे तो तर कायम ठेवून कसं लोकांशी भेटता येईल. तर आता गेल्या आषाढ महिना असेल किंवा सॉरी अधिक महिना असेल, श्रावण महिना असेल, त्यावेळी मी जे अचानक माझ्यामध्ये बदलाव झाले आणि मला अत्यंत देवाविषयी समर्पण फील झालं, रोज देवपूजा मी करायला लागले, त्याच्यातून मला वाटलं आपण देवपूजेच्या आणि देवदर्शनाच्या निमित्तानेच का नाही भेटायचं, शिव आणि शक्तीचं दर्शन घेऊ की. श्रावण पण महिना आहे आणि त्या निमित्ताने शिव आणि शक्तीचं दर्शन होईल, तुमचंही दर्शन होईल. म्हणून मी एक दौरा आखलेला आहे, त्या दौऱ्यामध्ये मी महाराष्ट्रातल्या सर्व ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांना जाणार आहे. त्या मध्ये येणाऱ्या काही महत्वाच्या देवस्थानांनाही मी जाऊन तिथेही नतमस्तक होणार आहे. त्या त्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्याच्या दौऱ्याच्या संदर्भातली माहिती व्यवस्थितपणे आपण रेकॉर्ड मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला तिथे कुठेही सामील व्हायचं असेल तुम्ही सामील व्हा, आणि तुम्हाला माझी भेट घ्यायची असेल ती भेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मी कुठे नाश्ता करेन, कुठे जेवेन, कुठे चहा पेन, या सगळ्या डिटेल्स देईन. तर तुम्ही नक्की त्या त्या ठिकाणी मला गाठू शकता. त्या त्या तुमच्याच जिल्ह्यात यावं लागेल, तुम्हाला फार लांब यावं लागणार नाही, असंही तुम्ही माझ्यासाठी फार दूर दूर येताच, पण यावेळी तुमच्या आग्रहासाठी हा दौरा मी करत आहे. तर या तुमच्या दर्शनासाठी मी येत आहे, लवकरच माझा दौरा मी तुम्हाला देईन आणि लवकरच आपण भेटू.